नगर की पूर्व नगर सेविका रंजनाताई सोनावने ने आज अपना जन्मदिन सामूहिक वृक्षरोपण और सामाजिक उपक्रमों के साथ मनाया। वरिष्ठ नगर सेविका ने वार्ड के दर्जनों नागरिकों के साथ केक काटा, जिनका आज जन्मदिन रहा। इस अवसर पर पूर्व विधायक संदीप नाइक खास तौर पर मौजूद थे, जिन्होंने रंजनाताई सोनावने को बधाइयां देते हुए उनके कार्यों की सराहना की। देखिए रिपोर्ट। नियत साफ और इरादे अच्छे हो तो हर मौका खास बन जाता है। आज अंबेडकर नगर नवी मुंबई की वरिष्ठ नगर सेविका रंजना सुधाकर सोनावने ने इसका परिचय देते हुए अपना जन्मदिन सेलिब्रेट किया। काशीराम हिंदी विद्यालय में आयोजित एक कार्यक्रम में वरिष्ठ नगर सेविका रंजना सोनावने ने दर्जनों नागरिकों के साथ अपना बर्थडे केक काटा, जिनका आज जन्मदिन रहा। उन्होंने नागरिकों के साथ सामूहिक जन्मदिन मनाया और सबकी बधाइयां भी स्वीकार की। पूर्व विधायक संदीप नायक ने उन्हें पुष्पगुच्छ के साथ जन्मदिन की शुभकामनाएं देकर इस अवसर को और भी खास बना दिया। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। माझी नगर सेविका त्यापेक्षा समाज सेविका रंजनाताई सुधाकर सोनावणे यांचाच वाढदिवस। सुधाकर सोनावणे जे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचे सहकारी आहेत, नाईक साहेबांच्या सामाजिक चळवळीमध्ये राजकीय प्रवासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे, आपल्या नेतृत्वाची गरज, शहराची गरज, समाजाची गरज, नागरिकांची गरज ओळखणारे आणि त्यांच्या करता प्रामाणिक प्रयत्न करणारे एक व्यक्ती म्हणून सुधाकर सोनावणेंकडे आपण बघत असतो। सुधाकर सोनावणेंचा प्रवास एक चांगला व्यक्ती, एक चांगला माणूस, एक समाज सुधारक, एक कार्यकर्ता, शिक्षण समितीचा सदस्य, सभापती, नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, विविध समित्यांचे सदस्य, सभापती आणि त्यानंतर मग नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर, या प्रत्येक मिळालेला त्यांच्या जबाबदारीला त्यांनी योग्य न्याय दिला आहे। आपल्या ताकदीपेक्षा, आपल्या अनुभवापेक्षा अनेक चांगले निर्णय हे सुधाकर सोनावणेंच्या प्रत्येक कार्यकाळात झालेले आहेत आणि नक्कीच त्यांचा कार्यकाल यशस्वी करण्याकरता त्यांच्या मागे एक ताकद ही अदृश्य रूप ही त्यांच्यासोबत नेहमी असते। आणि त्या रंजनाताई सुधाकर सोनावणे आज ह्यांचा वाढदिवस, एवढं चांगलं काम करत असताना त्यांना कधीही न अडवता रात्री एखादं काम आहे, पहाटे लवकर निघून जायचं आहे, आपल्या घरातले कार्यक्रम आहेत, घरातले उत्सव आहेत, परंतु हा घरातला कुठला कार्यक्रम किंवा घरातलं कुठलं काम त्यापेक्षा त्या समाजाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे, समाजाच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत, त्यामुळे माझ्यापेक्षा, माझ्या घरापेक्षा तुम्ही ज्यांना कुटुंब मानता त्या लोकांकरता आपण स्वतःला समर्पित केलं पाहिजे आणि त्यांची कुठलीही अडवणूक न करता नेहमीच त्यांना प्रोत्साहन देऊन सावलीसारख्या त्यांच्या प्रत्येक जीवनात त्या प्रवासामध्ये त्यांच्या सोबत झालेल्या रंजनताई सोनावणे यांना सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मी या प्रसंगी देतो। वही अपने जन्मदिन को अन्य नागरिकों के साथ सामूहिक तौर पर सेलिब्रेट करने को लेकर खुद रंजना सोनावणे ने कहा कि अंबेडकर नगर में तमाम ऐसे लोग हैं जो अपना बर्थडे नहीं मना पाते, इसलिए उन्हें खुशियां मिले इसके लिए सामूहिक जन्मदिन मनाया गया। माझ्या वाढदिवसानिमित्त इथे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। संदीप नाईक आले होते आणि माझ्या विभागातले सर्व लोकांचे वाढदिवस असून त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देते। कसं आहे की 1-6 म्हणलं की हा सार्वजनिक वाढदिवसाचा दिवस आहे, त्यामुळे बऱ्याचशा कार्यकर्त्यांचा वाढदिवस असतो, त्यामुळे खुर्ची आपण एक ठेवलेली आहे, स्टेजवर आपण कुठला बॅनर लावलेला नाही आहे, त्यामुळे ज्याचा वाढदिवस असेल त्याने तिथे जायचा, फोटो काढायचा, परंतु आठ एकच आहे की त्याने एक झाड लावायचं आणि ज्या ज्या लोकांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या हातून आपण झाडं लावून घेतलेली आहे। या ठिकाणी आयुर्वेदचे प्रथम आमदार संदीपजी नाईक ते आले, त्यांच्या हस्ते तिकडे झाड लावलेलं आहे, आपण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाड लावलेलं आहे। मी फक्त रंजनाचा वाढदिवसाचं नाही तर मी प्रत्येकाच्या वाढदिवसाला झाडं लावतो, ती झाडं जतन करतो, म्हणूनच आपल्याला या रबाळे परिसरामध्ये, उमरादेवी परिसरामध्ये हजारो झाडं आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत, दौलाने ती त्या ठिकाणी उभी आहेत, आपलं पाऊसमान देखील त्यामुळे आयुर्वेदचं वाढलेलं आहे, ऑक्सिजनची लेवल वाढलेली आहे,
आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. अशा प्रकारे सगळ्यांनी याचं अनुकरण करावं असं सातत्याने आवाहन करतो. रिपोर्ट टीवी वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.